मानव समाचार मानवता के हक में। काल मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ठाणेदार पवारवाडी श्री सुधीर पाटील आणि त्यांच्या पत्नीला हॉटेल लबैक मुंबई आग्रा हायवे येथे 5 संशयित इसम पायी पायी फिरत आहेत आणि त्यांच्याकडून कुठला तरी गंभीर गुन्हा घडणार अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी पथक गठित केले आणि त्या पथकामध्ये स्वतः सुधीर पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, निलेश कदम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, संतोष सांगळे, नवनाथ शेलार असे सर्व अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहणी केली असता 5 संशयित इसम तेथे होते, पण त्यांनी त्यांना हटकले असता त्यातील 2 इसम आरोपी हे पळून गेले आणि 3 आरोपींना त्यांनी संशयावरून ताब्यात घेतले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी कट्टे, 6 जिवंत काढतूस, 1 धारदार तलवार असा 51,500 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला आहे आणि तेथे 2 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत आणि जे 3 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यांची नावे शेख रब्बानी, शेख कादीर, राहणार बफातीपुरा, वय 32, मालेगाव। दुसरा आहे शेख जहीर, शेख हरुण, वय 30, रसूलपुरा, मालेगाव। तिसरा आहे जलाल मोहम्मद हनीफ, वय 28, देवीचा मळा, मालेगाव। आणि इतर जे 2 पळून गेले आहेत त्यांचे नाव आहेत शाहिद अख्तर, शकील अहमद उर्फ अख्तर कालिया, के जी एन नगर, मालेगाव। मोहम्मद रजा रईस अहमद उर्फ शेरा, राहणार आयशा नगर। अशा पद्धतीने काल पोवारवाडीच्या हद्दीमध्ये कारवाई झाली आहे। त्याच्यामध्ये या सर्व आरोपींविरुद्ध भादवीचे कलम 399 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्या तिन्ही आरोपींना कोर्टाच्या पुढं रिमांडमध्ये उभं केलं आहे। त्यांच्याविरुद्ध आपण कस्टडीसुद्धा मागितली, आपल्याला ती मिळालेली आहे। उर्वरित जे 2 आरोपी फरार आहेत त्यांचा आपण तपास करत आहोत, शोध घेत आहोत। विशेष म्हणजे यातील जो नंबर 1 आरोपी आहे शेख रब्बानी, शेख कादीर, राहणार वफातीपुरा, मालेगाव, याच्याविरुद्ध यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये पोलीस स्टेशन पवारवाडी मालेगाव येथे गुन्हा नंबर 11/2022 कलम 394 आर्म ॲक्ट, तसेच पवारवाडी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 119/22 कलम 307, गुन्हा नंबर 249/22 कलम 307, गुन्हा नंबर 251/2022 कलम 399, गुन्हा नंबर 269/22 कलम 399 मालेगाव शहर, गुन्हा नंबर 176/22 आर्मॅक, आणि तसेच नाशिक जिल्ह्याबाहेरील म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कासोदा येथे देखील त्याच्याविरुद्ध गुन्हा नंबर 22/2023 कलम 302 अशा प्रकारचे गुन्हे या आरोपीवर दाखल होते आणि दोन्ही जिल्ह्यांची पोलीस सदर आरोपीच्या मागे बऱ्याच दिवसापासून लागलेली होती, परंतु पोलीस स्टेशन पवारवाडी तिथे ठाणेदार आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अनेक दिवसापासून मेहनत घेऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा अतिशय चिकाटीने केला होता आणि सदर प्रकरणामध्ये या आरोपींच्या मागावरही होते आणि काल देखील माहिती मिळाली होती आणि हा गुन्हा आपण दाखल केला आहे। त्यांच्याविरुद्ध तपास सदर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर पाटील हे स्वतः करत आहेत।